कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांचं स्थान कायमच आहे शेतकऱ्यांच्या जोडीनं शेतात राबणाऱ्या या सच्च्या मित्राचं कोडकौतुक करण्यासाठी हा सण पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथे साजरा करण्यात आला आहे पोळ्याचे दोन दिवस हे बैलांसाठी विश्रांतीचे असतात त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटीही केली जाते पुरणपोळीसारखा गोडधोड जेवणाचा नैवेद्यही त्यांना दिला जातो त्यानंतर वाजत गाजत काही ठराविक बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली तर अनेकांनी घरीच बैलपूजा केली अशी माहिती माजी पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी दिले यांत्रिकीकरणानं शेतीमधलं बैलांचं महत्व आता कमी झालंय तरीही अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहावं लागतं उन्हातानाची परवा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा आज बैलपोळा हा कोरोनामुळे साध्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय गर्दी होणार नाही यासाठी काही ठराविक बैलांची पूजा उद्योजक पोपट भाऊसाहेब मेत्रे कचरू मेत्रे भुजबळ शेठ या मान्यवरांनी केली तर अनेकांनी आपल्याला घरीच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केलाय बाळासाहेब साबळे झुमॉन न्यूज पारनेर